ततो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो अभयं नः पशुभ्यो। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आज रविवार दिनांक 5 नवंबर 2023 तदनुसार कृष्ण अष्टमी हेमंत ऋतु विक्रम संवत्सर 2080 साप्ताहिक सत्संगामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आज आर्य समाजाची प्रसिद्ध मंडोपोषक ज्याप्रमाणे आपण गेल्या रविवारी प्रज्ञाचक्षु अर्थात अंध स्वामी बिरजानंद यांच्या जीवनाचा परिचय प्राप्त केला, त्याचप्रमाणे आज आर्य समाजाचे फार मोठे प्रज्ञाचक्षु भजनोपदेशक कवी बस्तीरामजी यांची जयंती आहे। आणि जर आपण कवी बस्तीरामजींच्या जीवनाचा परिचय घेतला, त्यांच्या भजनांचा परिचय घेतला, तर असं आपल्या लक्षात येईल की मराठवाडा ज्याला आपण म्हणतो, विशेष करून हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये यांची भजनं खूप लोकप्रिय होती। पंडित बस्तीरामजी यांचा जन्म 1852 साली 42 साली झाला आणि मृत्यू 1958 म्हणजे जवळपास 116 वर्ष पूर्णायू जगलेला हा महापुरुष। आणि त्यातील अनेक वर्ष म्हणजे 16व्या वर्षी त्यांनी दयानंदाच्या संपर्कामध्ये आले आणि रेवाडी राव सिंह यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या संस्थानामध्ये महर्षदयानंद सरस्वतींचे 16 दिवस राहिले। महर्षदयानंद सरस्वतींनी त्यांचे उपदेश ऐकून पंडित बस्तीरामजी जे जन्मांध होते त्यांनी महर्षदयानंद सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त केला आणि आज महर्षदयानंद सरस्वतींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जन्मांध असल्याने काव्यत्व करण्यास आरंभ केला। आपणाला कल्पना असेल हिंदी साहित्यामध्ये सूरदास, त्यानंतर आज सिने आणि भक्ती साहित्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे रवींद्र जैन, यासारखेच पंडित बस्तीरामजी होते। 116 वर्षांची पूर्णायू प्राप्त असलेले हे बस्तीरामजी यांच्या जीवनामध्ये अनेक त्यांनी गीतांचे कार्यक्रम केले, मोठमोठे गीतं रचले, जवळपास 80 वर्ष म्हणजे मृत्यूच्या शेवटपर्यंत ते सतत भजनोपदेश आर्य समाजाच्या मंचावरून आर्य समाजाच्या व्यासपीठावरून करत राहिले। आणि त्यांच्या या गीतांमुळेच हरियाणामध्ये आर्य समाजाचा खूप मोठा प्रचार झाला। आपणास कल्पना असेल आर्य समाजाची स्थापना जरी मुंबईला झाली असली तरीसुद्धा आर्य समाजाचं सगळ्यात मोठं काम पंजाब आणि हरियाणामध्ये आहे आणि हरियाणा ही खरी वीरभूमी आहे। हरियाणामधील ज्येष्ठ जे म्हटले जातात त्यांना आता जाट म्हटलं जातं। क्षत्रियांची ही जमात अत्यंत शूरवीर आहे आणि या जमातीमध्ये या जातीमध्ये आर्य समाजाचा खूप मोठा प्रचार प्रसार झाला आहे। पंडित बस्तीरामजींच्या या गीतांचा प्रचार संपूर्ण भारतामध्ये झाला, खास करून धाराशिव, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर हा जो भाग आहे हैदराबाद स्टेटचा, यामध्ये त्यांच्या गीतांनी खूप मोठी क्रांती केली होती। एवढंच नव्हे तर दयानंद दरबार नावाची त्यांची एक विशिष्ट पद्धती होती ज्यामध्ये दररोज नवीन गीत ते निर्माण करायचे। लक्षात घ्या, 80 वर्ष दररोज नवीन गीत निर्माण करणं म्हणजे कित्येक शेकडो हजारो गीत त्या निर्माण केलेली असतील। एवढंच नव्हे तर हे सर्व छोटी छोटी गीतं त्यांनी म्हणली, मोठी मोठी गीतं बनवली। उदाहरणार्थामध्ये दुष्ट न कुत्सियों का
खंडन सुष्ट देश धर्म का मंडन या पद्धति ने गीतांची रचना के लिए सर्वाधिक गाजले गीत है वह कौन आया ये गीत सुधा महिला पुरुष आर्य समाजी लोग आबाधग्रथ गात रही बस्तीरामजी बरबर त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्या शिष्यांची सुद्धा एक महत्त्वाची परंपरा आहे ज्यामध्ये पंडित रामचंद्रजी स्वामी सर्वानंदजी पंडित रामपंतजी आणि हे सगळे आर्य समाजाचे प्रचार करत राहायचे. त्याचबरोबर आमचे आजोबा पंडित विनायकराव रघुनाथराव वायचळ ज्यांना हैदराबाद स्टेटमध्ये विरिजी या नावाने संबोधलं जायचं बी विनायक रघुनाथजी विरिजी या नावाने संबोधलं जायचं तर ते सुद्धा यांच्या गीतांचं भजनाचं गीत गायन करायचे ज्यामध्ये धनधन तेरी कारगिरी करतात अत्यंत महत्त्वाचं गीत आहे आर्य समाजामध्ये लोकप्रिय असलेलं गीत. त्याचबरोबर दिन रात न्याय में फरक नाही घट घट वासी तू अविनाशी त्याचबरोबर असे अनेक गीतांमुळे धाराशिव आर्य समाजामध्ये लोकप्रियता इथं बस्तीरामजींनी प्राप्त केली होती आणि जवळपास आपण असं ऐकतो की 6000 वर्षापासून जो हिंदू धर्माला एक अवकाळा एक अवनती आलेली आहे या अवनती पण बाहेर पडायचा असेल तर दयानंदांच्या विचाराने लहलाती दयानंद की खेती नावाचं त्यांचं भजन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अनेक असे भजनं त्यांचे आहेत ज्या भजनांमध्ये कहियन को बेधडक आणि पापियों के दिल में धडकन या पद्धतीनं त्यांच्या भजनांचा खूप असं योगदान आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की आर्य समाजामध्ये उपदेशक आणि भजनोपदेशक या दोघांचीही परंपरा खूप मोठी आहे. लेखरामजी ज्यांनी मस्त्यानंदचं रत्नरत्न चरित्र लिहिलं त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की आर्य समाज में तहरीर और तकरीर ही परंपरा बंद नाही होणी चाहिए. चर्चा आणि लेखन हे दोन्ही जर आपण करत राहिलो तर आर्य समाजाला नक्कीच चांगले दिवस येतील. काल एक महत्त्वाची बैठक ऑनलाईन बैठक झाली. आपल्या इथं जे आचार्यजी आलेले होते आर्य कार्यकर्ता निर्माण शिबिर आपल्याकडे झालं दोन दिवसाचा त्यांचीच काल एक बैठक झाली आणि आचार्य हनुमत प्रसादजींनी त्याचबरोबर विजय कुमार कानडे आणि अनेक लोक ऑनलाईन 80 लोक होते त्यांच्या आम्हाला बैठक केला आणि धाराशिव लातूर बीड संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांचं ज्याप्रमाणे आपण 2 दिवसाचं शिबिर आयलॉन्समध्ये घेतलेलं होतं त्याप्रमाणे 3 दिवसाचं शिबिर गोकुल रामदेव पेस येथे दिनांक 29, 30 आणि 31 डिसेंबरला होणार आहे. आणि त्यांनी याची जबाबदारी धाराशिव जिल्ह्यामुळं आपल्याकडे आलेली आहे तर त्यात काही धनधान्य लागेल थोडी बहुत सामग्री लागेल आणि तिथं 500 रुपयांचं भोजनाचं जरी ठेवलं असता तरी जवळपास 100 लोकांची व्यवस्था केली जाणार आहे. तर आपल्याला थोडासा हातभार लावावा लागेल आर्य समाज धाराशिवच्या वतीनं. तर दिनांक 29, 30 आणि 31 डिसेंबर 2023 या 3 दिवसाला जे लोक आपल्या शिबिरामध्ये त्या 2 दिवसाला उपस्थित होते पूर्ण वेळ त्यापैकी काही जणांना तिथं आपण प्रवेश देणार आहोत. तर जवळपास 100 जणांचं शिबिर होईल. हनुमत प्रसादजी आचार्यजी त्यानंतर आपले साताऱ्याचे कार्यकर्ते जे आहेत त्यानंतर आपले विजयकुमार कानडे आहेत तर प्रयत्न चालू आहे. लातूरचे आज अनेक कार्यकर्ते लातूरचा आर्य समाज त्या आर्य समाजापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे. तिथे आर्य समाजामध्ये 2 भाग गांधीनगरचे आर्य समाज वेगळे दुसरे एक आर्य समाज रामनगरचा तर तिथून सुद्धा कार्यकर्ते येणार आहेत आणि आर्यविरचे महाराष्ट्र अधिष्ठाता श्री आर्यवीर असणारे आपले व्यंकटेश हलिंदे यांनी तिची जबाबदारी घेतलेली आहे. आपणाला धाराशिव जिल्ह्यातून मदत करायची आहे. मी असं आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की धाराशिव शहरातील धाराशिव जिल्ह्यातील गुंजोटी उमरगा कळंब वाशी येथील अनेकांनी या दिनांक
29, 30 आणि 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुरुकुल रामलिंग एडसी येथे होणाऱ्या 3 दिवसीय आर्य कार्यकर्ता उद्बोधन शिबिरासाठी आपण सर्वांनी यावं आणि तन्मन धनाने आणि वेळेने या महत्त्वाच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी मदत करायची ही विनंती करून आजच्या या सत्संगाचा समारोप आपण शांती पाटीलने करणार आहोत.